मुंबईतील किंग सर्कल ब्रिजच्या खाली खेळणारी ही मुलं पाहिल्यावर आपल्याला वाटेल की कोणत्या तरी क्लबचे हे हॉकी खेळाडू असावेत. मात्र ही मुलं गरीब आणि झोपडपट्टीतील आहेत. अशाच एखाद्या ब्रिज खाली त्यांची घरही आहेत. या मुलांमधील गुणवत्तेला आकार देण्यासाठी ॲस्टिंगन युनायटेड ही संस्था झटतीये. सायन भागातील गरीब मुलांना ही संस्था मोफत हॉकीचं प्रशिक्षण देते. तसंच हॉकीचा अगदी तळागाळात प्रसार व्हावा या उद्देशानं या संस्थेनं मोफत या शिबिराचं आयोजन केलंय. या मुलांना हॉकी स्टिक पासून जर्सी पर्यंत ही संस्था सुविधा पुरवते. या मुलांना त्या खेळाचं महत्व कळावं, त्या मुलांना फ्री मध्ये खेळायला कोचिंग भेटावी, फ्री मध्ये खेळायला भेटावं, त्या उद्देशाने आम्ही ही सुरुवात केलेली आहे. त्याचे दोन फेज आहेत, एक ग्रासरूट फेज आहेत आणि एक एलिट यूथ आहे. ग्रासरूट फेजमध्ये आम्ही इंट्रोडक्शन टू हॉकी ह्याचा आम्ही प्रयत्न करतो की मुलांपर्यंत हॉकी पोचावी. आणि एलिट यूथ आहे ते कॉम्पिटिटिव्ह हॉकीमध्ये कसं यावं आणि करिअर घडावं त्याच्याबद्दल हा प्रयत्न आम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून स्टार्ट केला आहे. या गरीब मुलांना या संस्थेमार्फत धनंजय महाडिक आणि मुकुल पांडे यांच्यासारख्या माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून प्रशिक्षण दिलं जात आहे. मी टी व्हीमध्ये हॉकी मॅच बघायचो म्हणून मला खूप आवडायला लागले. पहिले मी फुटबॉल खेळायचो, फुटबॉल पण आता पण खेळतो, पण आता हॉकी आवडतं म्हणून हॉकी खेळतो. मी हॉकीमध्ये करिअर करणार आणि सर लोक मला खूप चांगले शिकवतात. हॉकी हा खेळ मला खूप आवडतो कारण की त्याच्यामध्ये ड्रिब्लिंग, टॅपिंग आणि हिट हे मला खूप आवडतं म्हणून हॉकी आवडतो. अशा प्रकारे रॉ टॅलेंटचा शोध घेऊन त्यांना आकार देण्याचं महत्वाचं काम ॲस्टिंगन युनायटेड ही सामाजिक संस्था करत असून त्यांच्या कार्याला यश मिळो आणि हॉकी खेळाला पुन्हा सुवर्णकाळ प्राप्त हो अशीच इच्छा. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.